महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्र राज्याचे रोह यो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या वतीने पैठण शहरात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सभेचं आयोजन दिनांक 12 रोजी करण्यात आलं होतं। या सभेला नागरिकांची अलोट गर्दी झाली होती। मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत बोलताना सांगितलं की हे गर्दी पैसे देऊन नाही तर प्रेमापोटी जमली असल्याचा टोला विरोधकांना लगावलाय। तसंच महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करण्यासाठी सत्तेची कायापालट केली असं देखील जाहीर केलं। पैठण मतदारसंघात ब्रह्मगावान उपसा सिंचन योजनेसाठी 890 कोटी निधी मंजूर केले, त्याचबरोबर अनेक विकास कामासाठी टोटल 2000 कोटी निधी मंजूर केले असे महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री नामदार संदीपान भुमरे यांनी सभेत बोलताना सांगितलं। तसंच लोकनेते विलासबापू भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं पैठण तालुक्यातील लाखो लोकसंख्या उपस्थितीत राहिल्याबद्दल, तसंच प्रमुख उपस्थिती राजू नाना भुमरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री दादाभाऊ भुसे, अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार शहाजी बापू पाटील, रमेश बोरनारे, संतोष बांगर, बालाजी कल्याणकर, अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, खासदार सुरेश जाधव, माजी खासदार हरिभाऊ लहाने, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित होते। तसंच भारतीय जनता पार्टी पैठण तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे, लक्ष्मण आवटे, रेखाताई कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी अर्थ व बांधकाम सभापती विलासबापू भुमरे, जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष नंदलाल काळे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, दैनिक लोकरत्न पत्रकार सत्तार पटेल, किशोर पाटील चौधरी आदी उपस्थित होते। या सभेदरम्यान जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल, पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख, पैठण, औरंगाबाद।